माथरानमधील सातपैकी तीनच ई रिक्षा सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सनियंत्रण समितीने ई रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी भाजपा महिला अध्यक्षा सुहासिनी शिंदे यांनी केली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सव्वीस डिसेंबरपासून पुन्हा बद, सात ई रिक्षांसोबत वाहतूक सुरू केली मात्र महिन्याभरापासून ई रिक्षांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ई रिक्षाची सेवाच कोलमडून गेली आहे अवघ्या तीन ई रिक्षा सुरू असल्याने स्थानिक रहिवासी विद्यार्थी आणि पर्यटकांना तास तास ई रिक्षासाठी वाट पाहावी लागत आहे वाहतूक हा देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे मात्र ही सेवा नागरिकांना सुरळीत चालू ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती तितक्या गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत असल्याने माथेरान शहर भाजपच्या महिला अध्यक्षा सुहासिनी ज्योतिबा शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे